खोलजा सिमसिम गोष्टींच्या खजिन्यामधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे मलारचं मोठं घर। चला गोष्ट सुरू करूया। मलारास एक मोठं घर बांधणार होती बरं का? मला यांचा उपयोग करता येईल की? माझं मोठं घर एवढ्या उंचीचं असेल, मलार म्हणाली, आणि एवढं रुंद। मलारनं टेबलावरचे पिण्याच्या पाण्याचे स्टीलचे ग्लास एकावर एक रचले। टंग टंग धडाम धुम सगळे ग्लास खाली पडले। मलारनं ग्लास उचलले आणि पुन्हा प्रयत्न केला। ते पुन्हा खाली पडले। टंग धडाधुम टंग। मलारनं डोकं खाजवलं। काय बरं करावं लागेल? तिनं पुन्हा प्रयत्न केला। यावेळी मात्र ग्लास पडले नाहीत। एकावर एक एकावर एक मनोरा चढत राहिला। मलारचं मोठं चमकणारं घर जवळजवळ तयार झालं होतं। मलार स्वयंपाकघरात धावली। सगळेजण कामात गुंतले होते। मलार, काय गं हवंय तुला? अप्पांनी विचारलं। अप्पा, मला नारळाची एक करवंटी द्या ना, माझ्या घराला छप्पर हवंय। हो बरोबर आहे ग, लागणारच ते, अप्पा म्हणाले। माझं घर तुम्हाला आवडलं अप्पा? हो ग, एकदम झकास झालाय की तुझा राजवाडा। टंग टंग डबा डबा डम। आता यानंतर मलार काय बरं बांधेल?